नवीन नाशिक प्रभाग सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यावेळी शिवसेनेचे दीपक दातीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज असल्यानं पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दीपक दातीर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. 16 सभासद या ठिकाणी हजर आहे आणि 8 गैरहजर आहे. त्यांची गैरहजेरी नोंदवली आहे, हजेरी नोंदवलेली आहे आणि एकच मार्गदर्शन पत्र आलेलं आहे, ते वही पण ठरलेलं आहे. माझा कुणी घेतलेली नाही, त्यामुळे मी या संदर्भातला निकाल जाहीर करत आहे. श्री दीपक निवृत्ती दातीर यांचा माझे सभापती नवीन नाशिक शिरको प्रभाग समिती या पदासाठी एकच वैध मार्गदर्शन पत्र करण्यात आले असल्याने प्रभाग समिती सभापती म्हणून रितसर निवड झाल्याची मी जाहीर करतो. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी नवनियुक्त सभापती दीपक दातीर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आणि पक्ष श्रेष्ठींच्या व सर्व सदस्यांच्या, त्यामध्ये शिवसेनेचे असतील, त्यानंतर या सभागृहातले भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व या सभागृहातल्या सर्व सदस्यांच्या 24 सदस्यांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. खऱ्या अर्थाने आता जबाबदारी मोठी या ठिकाणी येऊन पडलेली आहे. खऱ्या अर्थाने जी अपेक्षा आहे, मला सर्वांनी या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलं आणि सिडको वासियांची जी अपेक्षा आहे, पुढे कामाची पद्धत आणि काम करण्याची थेरी ही खऱ्या अर्थाने चांगलं करायचा प्रयत्न करेल. मागच्या दोन्ही सभापतींनी चांगली कामगिरी या ठिकाणी या सभागृहात केली आणि त्याची पावती निश्चितच पुढे कंटिन्यू ठेवण्याचं कार्य माझ्या हातून करेल असं या ठिकाणी या दिवशी नमूद करतो. धन्यवाद. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक दिलीप दातीर, श्याम साबळे, चंद्रकांत खोडे, राकेश दोंदे, कल्पना चुंबळे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नवीन नाशिक.